आदाब, जय हिंद। आप देख रहे हैं न्यूज एनी टाइम पर। एक नजर खास खबर इस वक्त, खबर अड़ावत शहर से। हिंदुस्तान के जाने माने वकील श्री उज्जवल जी निकम का अड़ावत शहर पुलिस स्टेशन में किया गया शानदार स्वागत। अड़ावत पुलिस स्टेशन के सहायक पुलिस निरीक्षक श्री राहुल कुमार पाटिल ने किया एडवोकेट उज्जवल जी निकम का स्वागत। इसी के साथ साथ अड़ावत शहर के सभी पत्रकार बंधु ने भी किया उज्जवल निकम का सत्कार। आज मुझे माननीय विशेष सरकारी वकील उज्जवल निकम साहेबांनी अड़ावत पोलीस स्टेशनला भेट दिली। भेटीदरम्यान त्यांनी पोलीस स्टेशनला जे ऑनलाइन कामकाज चालू आहे त्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि त्यानंतर त्यांच्या मूळ गावी जाऊन जी नियोजित मांचला दूर क्षेत्र आहे त्या दूर क्षेत्रासाठी ते त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन देणार आहेत। त्या जागेची आम्ही संयुक्तरित्या जाऊन पाहणी केली आणि लवकरात लवकर त्या जागेचं ते बक्षीसपत्र करून देणार आहेत असा त्यांनी शब्द दिला आणि बाकी तपासाच्या बाबतीत त्यांनी अनौपचारिक चर्चेतून आम्हाला मार्गदर्शन केले। जे नियोजित माचला दूर क्षेत्र आहे तर ते अडावत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही गावं त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील काही गावं अशी एकूण 20 गावांचं मिळून माचला दूर क्षेत्र तयार होणार आहे आणि जर माचला दूर क्षेत्र त्या ठिकाणी कार्यान्वित झालं तर त्या ठिकाणी आपल्याला पोलिसांचं प्रेझेन्स आपल्याला वाढवता येईल आणि त्या भागातील जे काही नागरिकांना आज अडावतपर्यंत किंवा चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार द्यायला किंवा न्याय मागण्यासाठी जावं लागतं तर त्यांची पायपीट कमी होणार आहे। त्यांना कमी अंतरावर पोलीस उपलब्ध होणार आहे, कमी अंतरावर त्यांना जाऊन तक्रार दाखल करणं शक्य होणार आहे आणि म्हणून एक कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आणि चोरी किंवा इतर प्रॉपर्टी ऑफेन्सेसला आळा घालण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस प्रेझेन्स वाढवणं गरजेचं आहे आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेऊन स्वतः विशेष सरकारी वकील माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी ही जागा देण्यासाठी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, तयारी दर्शवलेली आहे आणि लवकरच ती जागा शासनाकडे हस्तांतरित होऊन त्या ठिकाणी आपल्याला नियोजित माचला दूर क्षेत्र पाहावयास मिळणार आहे जेणेकरून नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने अशी तिथं सुविधा होणार आहे। धन्यवाद।